न्यूज लाइन अचूक वेधक। चांगुलपणाची भावना जपणारी कराड नगरी, कराडची बातच न्यारी। होय, कराडच्या मातीचा गुणधर्म लय भारी। कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, शिक्षण, पर्यावरण, वैद्यकशास्त्र, राजकारण, अर्थकारण, कृषी आणि समाजकारणातही आपला वेगळा ठसा उमटवणारे गाव म्हणजे कराड। सध्या कोरोनाच्या वाढत्या संख्येने कराडकडे इतर जण वेगळ्या नजरेने पाहतही असतील, मात्र याही परिस्थितीवरती मात करून कराडकर आपली सिद्धता दाखवतीलच। कारण ज्या ज्यावेळी संकट येते, कराडकरांची माणुसकी देखील बहरून जाते। अशाच काही घटना कराडमध्ये घडल्या। कराड शहरातील महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच कुटुंबातल्या सदस्यांना विलगीकरण केंद्रात दाखल केले। कुटुंब संकटात सापडले, त्यांच्या गोठ्यातील जनावरांचा प्रश्न निर्माण झाला। कराडमधील उच्च शिक्षित व व्यावसायिक असणारा ओंकार आपटे हा तरुण गुरांना चारा पाणी शेणघाण काढण्याचे पालकत्व घेण्यास तयार झाला। बांधकाम क्षेत्रातले प्रतिथी उद्योजक रणजित पाटील उर्फ नाना यांनी तर अनिश्चित काळासाठी त्या मुक्या जनावरांचे पालकत्व स्वीकारले। कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने गोठ्याचे निर्जंतुकीकरण करून घेऊन ते कामालाही लागले। तर कराडमध्ये कोरोनाबाधिताला चालवत रुग्णालयाकडे घेऊन जाण्याचा जो प्रकार घडला त्यावर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला। मात्र प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा या संतवाचनाला जागून काम करणारे शिवराज धाबाचे पोपटराव साळुंके, गणेश वाघ व नामदेव साळुंके यांनी परत असा प्रकार कराड परिसरात घडू नये म्हणून कोरोना संकट हरवण्याच्या लढाईसाठी कराड नगर परिषदेस तत्काळ रुग्णवाहिका देऊ केली। कराडमधील अनेक माणसं सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय भावना घेऊन माणुसकीचा जागर निरंतर सुरू राहावा यासाठी प्रयत्नशील असतात, हेच या उदाहरणावरून दिसून येते। आणि म्हणूनच म्हणावे वाटते, कराडची बातच न्यारी, कराड ही चांगुलपणाची भावना जपणारी नगरी। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन अचूक वेधक।